सर तुम्ही सुरुवातीला एक डायरेक्टर मेडिकल डायरेक्टरशी जी एक विचार केली सर, खरं म्हणजे आजचा दिवस अतिशय दुःखद अशा प्रकारच्या या घटनेने सुरू झाला. अगदी सकाळी 6:30 मला मेसेज आला की ॲक्सिडेंट झाला आहे, पण त्यावेळी त्याची गंभीरता ही पूर्णपणे काही लक्षात आलेली नव्हती, म्हणून मी माहिती घेत होतो. नंतर CM साहेबांशी देखील चर्चा झाली आणि इथे आल्यानंतर साधारण हेड इंजुरीमुळे त्यांचं मृत्यू झाला असं एक प्राथमिक कारण सांगितलं होतं, पण आता CM साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी व्हावी अशा प्रकारचे निर्देश देखील दिले आहेत. खरं तर मेटे साहेब हे एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं. अतिशय गरिबीतनं वर येऊन स्वतःच्या भरोशावर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं आणि अगदी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाचा लढा हा ज्या प्रकारे मेटे साहेबांनी त्या ठिकाणी लढला आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, अगदी कोर्टामध्ये केस लढण्यापासून तर आंदोलन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, त्यांचा प्रचंड अभ्यास हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात या विषयाच्या संदर्भात होता आणि माझ्याकरता तर अतिशय जवळचे ते सहकारी होते. गेले 8-10 वर्ष तर आम्ही खूपच जवळून काम केलं. अगदी काल रात्री 2:15 त्यांचा मला मेसेज आहे की मी CM साहेबांनी मराठा समाजाची बैठक बोलवली आहे, त्याला येतो आहे. मी फोन लावला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात, तर मी सकाळी तुमच्याशी त्या ठिकाणी बोलतो असा मेसेज आज सकाळी तुम्ही वाचला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं एक अतिशय तळमळीचा नेता, आज त्यांचं जे काही दुःखद निधन झालं आहे, अतिशय अपरिमित अशा प्रकारची आणि कधी न भरून निघणारी अशा प्रकारची क्षती आहे. आता CM साहेब मी आम्ही त्यांच्या परिवाराशी भेटलो आहे, बहिणींनाही भेटलो आहे, त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत आणि शिवसंग्राम परिवार जो आहे हा परिवार देखील आज खऱ्या अर्थानं खूप मोठ्या त्यांच्यावरही हा धक्का आहे. त्या परिवाराच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत. आता पुढच्या काय ज्या काही व्यवस्था आहेत त्यांच्या कुटुंबाची चर्चा करून CM साहेब त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था लावून देतील. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे या ठिकाणी उभं राहून अजून त्यांच्या परिवारातले लोक इथे पोहोचायचे आहेत. आता आम्ही इथे माहिती घेतली तर मुलगा आणि विशेषतः त्यांचे जे साडू आहेत ते आणि काही नातेवाईक असे सगळे पोचल्यानंतर त्या संदर्भात ते निर्णय घेणार आहेत. पण साधारण इथे इच्छा दिसली की शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेता आलं पाहिजे, त्या दृष्टीने जे काही नियोजन ठरेल ते आम्ही सगळं नियोजन करू. अमृत महोत्सव में हर दिल है देश प्रेम से रंगा, आओ हम सब मिलकर फहराएं हर घर तिरंगा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. 13-15 ऑगस्ट दरम्यान आयोजित हर घर तिरंगा उपक्रमासंदर्भात प्रशासक तथा पालिका आयुक्त श्री पी शिवशंकर यांच्या सूचना आणि आवाहन. तिरंगा ध्वज पडकावताना केशरी रंग वरच्या बाजून असावा. 13-15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत लावण्यात आलेले ध्वज अभियान कालावधीनंतर प्रत्येकानं सन्मानानं आणि सुरक्षित ठेवावेत. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला अथवा मळलेला ध्वज कुठल्याही परिस्थितीत लावू नये. हर घर तिरंगा .com या वेबसाईटवर पिन करून आपले सेल्फी अपलोड करावेत. देकर एक दूजे का साथ, हर शहर हर गांव हर घर तिरंगा फहराएं. तिरंगा यूं ही सदा शान से लहराता रहे, दिल यूं ही आजादी के गीत गाता रहे. हम सबका जोशे जुनू है तिरंगा, हर देशवासी की पहचान है तिरंगा. आओ अपने तिरंगे को घर लेकर आएं, इस बार हर घर तिरंगा फहराएं.